नमस्कार मित्रांनो मी ऋषिकाला मित्रांनो जिल्हा परिषद भरतीचा ड्राफ्ट ऍप्लिकेशन फॉर्म आलेला आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ग्रामसेवक असल पर्यवेक्षिका असाल किंवा आरोग्यसेवक असाल कनिष्ठ अभियंता असल विस्तार अधिकारी असाल याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यासाठी तुम्हाला एक ड्राफ्ट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच डेमो फॉर्म आलेला आहे या डेमो फॉर्मच्या माध्यमातून दोन गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि दुसरं महत्त्वाचं तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तु। तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा डायरेक्टली तुम्ही आमच्याशी त्यावरती बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्यावरती त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया या एफची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि टेलिग्रामला सुद्धा या ठिकाणी मित्रांनो टाकण्यात आले सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा डेमो ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी बघा सर्वप्रथम त्या ठिकाणी तुमचा अर्जदाराचा फोटो येईल उमेदवाराचा फोटो या ठिकाणी तुमचा एक फोटो राहील त्याखाली तुमची स्वाक्षरी म्हणजे सही राहील बघू शकता ऑनलाईन फॉर्म स्पर्धापेक्षा राबवण्या करण्याचा अर्ज म्हणजे या प्रकारे तुमचा अर्ज राहणार आहे याची एक तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे बघा कशा प्रकारे डॉक्युमेंट्स वगैरे लावणारे उमेदवार कोणत्या क्षेत्रासाठी अर्ज करेल ते क्षेत्र नंतर तुमचं संवर्गाचं नाव जे तुम्ही म्हणजेच बरोबर असेल त्या ठिकाणी अशी बरोबरची खून करायची तुमचा अर्जाचा क्रमांक येईल नंतर इथे श्री श्रीमती काय जे असेल ते निवडायचं आडनाव नाव नाव मधले नाव या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव टाकायचं म्हणजे दहावी आणि बारावीच्या मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने तुमचं नाव असतं त्या पद्धतीने नाव टाकायचं आहे फुल नेम टाकून घ्यायचं आहे महिला उमेदवाराचा विवाह झाला असलात विवाहापूर्वीचे नाव म्हणजे विवाह अगोदर तुमचे नाव काय होते ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं हे महिलांसाठी फक्त वडिलांचे नाव श्री श्रीमती व्यवस्थित नाव टाकायचं आहे परत तुमच्या आईचं नाव खाली तुम्हाला जन्म ठिकाण दिलं या ठिकाणी तुमचं जन्म ठिकाण म्हणजे जन्मस्थळ निवडायचं आहे जन्म नंतर तुमची जन्मदिनांक टाकायची वर्ष महिना आणि दिवस या फॉर्मेटमध्ये या ठिकाणी आणि आजच्या दिवशीपर्यंत तुमचे वय किती म्हणजे फॉर्म भरण्यापर्यंत ते सुद्धा खाली ऑटोमॅटिकली दाखवेल लिंग मेल फिमेल जे काय असेल ते तुमचं लिंग आहे नंतर नागरिकत्व या ठिकाणी तुम्हाला तुमचं भारतीय नागरिकत्व येईल ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी किंवा जर ऑप्शन असलं तर ऑप्शन निवडू शकता नंतर बघा खाली या ठिकाणी तुम्हाला दिलंय की संपूर्ण पत्ता म्हणजे तुमचा पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी निवडून घ्यायचा व्यवस्थित शहर असल जिल्हा राज्य पिनकोड अशा फॉर्मॅटमध्ये नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जो तुम्हाला कम्युनिकेशनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं माध्यम ठरणार आहे ते टाकायचं आहे वैवाहिक स्थिती विवाहित आहे की अविवाहित आहे ते निवडायचं आहे उमेदवार लहान कुटुंब गटामध्ये मोडत आहेत का जर तुम्ही लहान कुटुंब गटामध्ये मोडत असाल तर होय करायचं आहे नसेल तर या ठिकाणी न्यायवरती टिक करायचं महाराष्ट्राचा रवसी ऐका तर होय करायचं आहे उमेदवार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातली जे आठशे पासष्ट गाव आहे त्या गावामधील उमेदवार ऐका तर असेल तर होय करा नसेल तर नाही करायचं उमेदवार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवार असल्यास त्या गावचं मग तुम्हाला पत्ता द्यायचं गावचं नाव तालुका जिल्हा राज्य अशा प्रकारे फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे नंतर बघा त्या आठशे पासष्ट गावामधील वास्तव्याचे सम सक्षम प्राधिकार प्राधिकारी यांनी दिलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का असेल तर होय करा आणि नसेल तर नाही करायचं असल्यास प्रमाणपत्र क्रमांक आणि कोणत्या तारखेला तुम्हाला प्रमाणपत्र भेटले ते तारीख या ठिकाणी टाकायची नंतर बघा पेसा या ठिकाणी बघा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का तर या ठिकाणी होय करायचे नंतर उमेदवार या जिल्ह्यातील अनुसूचित म्हणजे जे पेसा जिल्हे जे महाराष्ट्रातील जे तेरा पेसा जिल्हे त्यामधील तुम्ही असाल तर या ठिकाणी होय करायचं नसेल तर नाहीवरती टिक करायचं त्या तेरा जिल्ह्यापैकी मग उमेदवार कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार असल्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का मग कास्ट सर्टिफिकेट वगैरे असा तुम्ही पुरावा देऊ शकता जर तुम्ही त्यामध्ये येत असाल त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये तरच या ठिकाणी होय करायचं आहे आता तुम्हाला डायरेक्टली नाही या ऑप्शनवरती टिक करायचं नंतर बघा अनुसूचित क्षेत्रामधील पुरावा असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यांचा आहे का तुमच्याकडे होय करायचं आहे आणि असलं तर त्याचा नंबर आणि दिनांक या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आता बघा मूळ प्रवर्ग निवडायचा आहे तुमचा खुला असेल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती बजड असल अशा प्रकारे कोणतंही तुमची जी असेल इतस मागास प्रवर्ग असेल काहीही असू द्या ते असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि खाली तुमची कास्ट या ठिकाणी टाकून द्यायची अशा प्रकारे बेसिक तुमची कॅटेगरीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायची नंतर तुम्ही बघू शकता निवडीचा प्रवर्ग मग तुम्ही आता खुला प्रवर्ग असाल अनुसूचित जाती मग वयोमर्यादा सुद्धा दिली आहे बघा त्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गासाठी किती वय खुल्यासाठी चाळीस आहे अनुसूचित जाती पंचेचाळीस अनुसूचित जमाती पंचेचाळीस असं प्रकारे देण्यात आल्या सर्व या ठिकाणी वयोमर्यादा सुद्धा देण्यात आली त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहात नंतर बघा जात प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी तुमचा कास्ट सर्टिफिकेट येत आहे बघा उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र आहे काय तर तुमच्याकडे जर तुम्हाला कॅटेगरीमधून अर्ज करायचा असेल तर तुम्हाला होयच करायचं आहे होय केल्यानंतर बघा त्या ठिकाणी असल्यास प्रमाणपत्र क्रमांक क्रमांक कोणता तर तुमच्या प्रमाणपत्राचा क्रमांक आणि कोणत्या तारखेला तुम्ही प्रमाणपत्र काढलेलं आहे ते तारीखसुद्धा टाकायची नंतर बघा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी असेल तर होय करा नसेल तर नाही करायचं असलं त्याचा नंबर टाकायचा आणि त्या तारखेचा कोणत्या तारखेला काढलं आहे दिनांक नॉन क्रिमिनल असाल तुम्ही त्या गटात तर होय करायचं आहे नंतर असल्यास अस प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आणि दिनांक टाकाय नंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य जर उमेदवार हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर होय करायचं आहे नसेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट नाहीवरती क्लिक करायचं जर असेल तरच होईल आणि जर असलास तर तुमचं प्रमाणपत्र क्रमांक आणि कोणत्या तारखेला काढलाय तो दिनांक टाकायचा बघा या ठिकाणी नंतर ई डब्ल्यू एस म्हणजे का आर्थिक दुर्बल घटक आहे त्यामध्ये जर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता असाल आणि सर्टिफिकेट असेल तर होय करायचं आहे असेल हो तर मग त्याचा प्रमाणपत्र क्रमांक आणि कोणत्या तारखेला तुम्ही ते सर्टिफिकेट काढला आहे ती तारीख टाकायची नंतर बघा उमेदवार मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे सेवा भरती प्रक्रिया अर्ज सादर केला होता का म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही अर्ज सादर केला का असं विचारलं होतं जर तुम्ही तेव्हा फॉर्म भरला असेल तर हे करा नसेल तर नाही करायचे नंतर बघा उमेदवाराने मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे सेवा भरती प्रक्रियामध्ये किती अर्ज केले एक दोन तीन चार पाच तुम्ही तेव्हा किती अर्ज केले होते ते टाकायचे उमेदवाराने मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे सेवा भरती प्रक्रियेमध्ये अर्ज सादर करण्या भरलेली एकूण फी तुम्ही तेव्हा किती फी भरली होती ती फी टाकायची नंतर समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहात का घेऊ इच्छित असाल तर होय करायचं जर आरक्षणाचा महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर होय करायचं महिलांनी नसेल तर नाही करायचं मग उन्नत व गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र आहे का मग तुमच्याकडे महिलांसाठी असेल तर होय करा आणि त्याचा क्रम प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आणि कोणत्या तारखेला तुम्ही ते प्रमाणपत्र आहे ती तारीख सुद्धा या ठिकाणी नमूद करायची नंतर माझी सैनिकांसाठी सूचना दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी जर माजी सैनिक आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असेल तर होय करायचं नसेल तर नाहीवरती तुम्ही क्लिक करायचं जिल्हा सैनिक बोर्ड नोंद केल्याचे प्रमाणपत्र आहे काय तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर होय करायचे नंतर त्याच पद्धतीने बघा प्रमाणपत्राचा क्रमांक टाका आणि केव्हा प्रमाणपत्र काढले ते दिनांक टाका मग तुम्हाला खाली वयोमर्यादा दिली सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष दोन वर्ष अशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये सूट तुम्हाला दिली जाते सत्तेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय जाईल अपंग सैनिकांचं अशा प्रकारे दिले नंतर आता स्पोर्ट म्हणजेच खेळाडू दोन ऑक्टो सॉरी दहा ऑक्टोंबर दोन हजार सतरामध्ये नमूद केलेल्या खेळामध्ये प्रावीण्य धारण केलं असेल तर होय करा नंतर खेळाचं स्तर मग राज्य राष्ट्रीय राष्ट्र आहे आंतरराष्ट्रीय ते तुम्हाला निवडायचं जे असेल समजा राष्ट्रीय तर मग ते ने ने हो ते निवडायचं आहे उमेदवाराचे विशेष प्रामाण्य मिळाले मग तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे त्याच पद्धतीने मग तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर त्या प्रमाणपत्राचा क्रमांक आणि कोणत्या तारखेला तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळालं आहे ती तारीख टाकायची नंतर त्याच पद्धतीने खाली बघा या ठिकाणी आता उमेदवाराने खेळाचे प्रमाणपत्र आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्याकडून पडताळणी करून घेतली आहे का जर तुम्ही पडताळणी करून घेतलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला होईवरती क्लिक आहे या ठिकाणी जर पडताळणी केली तरच होईवरती क्लिक करा नसेल तर नाही करा बघा आता पडताळणी करून घेतले नसल्यास आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांच्याकडे तपासणीसाठी अर्ज केला आहे का म्हणजे ते प्रमाणपत्र तुम्ही तपासणीसाठी अर्ज केला आहे का अजून तुमचं या ठिकाणी पडताळणी झालेली नाही फक्त तुम्ही अर्ज केला असाल तर होय करा नंतर बघा त्या ठिकाणी तुम्हाला तो पोचपावती दिली जाते ती पोचपावतीचा नंबर या ठिकाणी टाका आणि कोणत्या तारखेला तुम्हाला पोचपावती दिली ती तारखेचा दिनांक टाकायचा अशा प्रकारे मग वयोमर्यादा तुम्हाला दिली त्यामधून पंचेचाळीस वर्ष आता त्याच पद्धतीने प्रकल्पग्रस्त आता प्रकल्पग्रस्तासाठी महत्त्वाची असे सूचना बघा आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल प्र प्रकल्पग्रस्तचा प्रकल्पग्रस्तचा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी होयवरती क्लिक करायचं आहे होयवरती क्लिक केल्यानंतर दुसरा एक महत्त्वाचं पॉईंट उमेदवाराकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे का म्हणजे सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे सर्टिफिकेट जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर होय आहे त्या ठिकाणी त्याचा नंबर टाकायचा आहे पहिल्यासारखाच आणि कोणत्या तारखेला तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले आहे ती तारीख टाकून द्या नंतर बघा उमेदवाराने यापूर्वी तुमच्या समजा भाऊ बहीण जे कोणी असेल त्यांनी अदुबार प्रकल्पग्रस्तच्या आधारे शासकीय नोकरीमध्ये स्थान मिळवले असेल तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचंय नसेल तर नाहीवरती क्लिक करायचं त्याच पद्धतीने आता बघा वयोमर्यादा हो दिली आहे आता भूकंपग्रस्त उमेदवार भूकंपग्रस्त जर जर त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला या ठिकाणी होयवरती क्लिक करायचं नाही तर नाहीवरती क्लिक करायचं उमेदवाराकडे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आहे काय तर या ठिकाणी होयवरती क्लिक केल्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आणि दिनांक टाकून द्यायचा आहे नंतर खाली बघा उमेदवाराने कुटुंबातील कोणीही सदस्य यापूर्वी समजा तुमच्या प्रकल्पग्रस्तचे जे सर्टिफिकेट आहे त्याचा फायदा घेतला आहे का म्हणजे त्या आधारे शासकीय सेवेमध्ये तुम्ही नोकरीला वगैरे आहात का तर या ठिकाणी जर तुम्ही भाऊ बहीण कोणी प्रकल्पग्रस्तावर जर नोकरीला लागले असाल शासकीय सेवेमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी होईवरती क्लिक करायचंय नसेल तर डायरेक्ट तुम्ही नाईवरती टिक करायचं नो ऑप्शन राहतील त्या ठिकाणी नंतर बघा अशा प्रकारे तुमचं वयोमर्यादासुद्धा सुद्धा दिली आहे तुम्हाला सत्तेचाळीस वर्ष अंशकालीनसाठी एक सूचना आलेली आहे बघा आता उमेदवार अंशकालीन लाभ घेऊ इच्छित असाल जर तुम्ही अंशकालीनचा लाभ घेऊ इच्छित असाल आरक्षणाचा तर या ठिकाणी तुम्हाला वरती क्लिक करावं लागेल नाहीतर तुम्ही नाहीवरती टिक करून द्यायचं उमेदवाराने शासकीय कार्यालयामध्ये नियमित तीन वर्ष मानधनावर सेवा केली आहे काय मग तुम्हाला विचारलं की मानधन तत्वावरती तुम्ही तीन वर्षे सेवा केली आहे का तर जर तुम्ही केली असेल तर होय करायचं आहे आणि जर सेवा केली असाल तर त्या कार्यालयाचं नाव या बॉक्समध्ये टाकायचं आहे सेवा किती कालावधीसाठी केलेली आहे ते मग वर्ष महिना जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं दे। रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केलेले प्रमाणपत्र आहे का जर तुम्ही रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये जर या ठिकाणी नोंद केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे आहे का जर तुम्ही नोंद केली असेल तर प्रमाणपत्र तुम्हाला होय करायचं अन्यथा तुम्ही या ठिकाणी नाहीवरती क्लिक करू शकता रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केल्याचे प्रमाणपत्र तर क्रमांक परत पाहिल्यासारखाच त्याचा क्रमांक तुम्हाला जे मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केली आहे ते जे प्रमाणपत्र आहे त्याचा प्रमाणपत्राचा क्रमांकही ते टाका आणि समोर कोणत्या तारखेला तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या प्रमाणपत्राचा दिनांक या ठिकाणी टाकून द्यायचा नंतर बघा अनाथांसाठी उमेदवारासाठी काही सुचून आलेले आहेत बघा कमाल वयोमर्यादासुद्धा मर्यादा सुद्धा तुम्हाला अंशकालीनसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता खाली बघा अनाथांसाठी उमेदवार आणत असल्यास आता अनाथांसाठी आणत हो जर असाल तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही होय आहे उमेदवार संस्थात्मक जर तुम्ही आणत असाल संस्थात्मक तर या ठिकाणी तुम्हाला होयवरती संस्थात्मक समोर होयवरती क्लिक करायचं आहे उमेदवार हा संस्थाबाह्य अनाथ आहे का जर तुम्ही संस्थाबाह्य आणत असाल तर नाही होयवरती क्लिक करायचं नसेल तर नाहीवरती तुम्ही क्लिक करू शकता उमेदवार महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्र आहे का तर तुमच्याकडे महिला व बालविकास विभागाकडून जे प्रमाणपत्र देण्यात येत आहे ते प्रमाणपत्र असेल तर तुम्ही होयवरती क्लिक करायचं अन्यथा नाहीवरती क्लिक करायचं आहे प्रमाणपत्र असल्यास त्याचा क्रमांक टाकायचा आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळालं आहे त्या प्रमाणपत्राची दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल कमाल वयोमर्यादा सुद्धा तुम्हाला दिली या ठिकाणी नंतर बघा दिव्यांगासाठी डिसेबिलिटी जे पर्सन असतात त्यांच्यासाठी बघा उमेदवार दिव्यांग आहे का जर तुम्ही अपंग वगैरे असाल होयवरती क्लिक करा नंतर अप असल्यास दिव्यांगाचा प्रकार मग तुम्हाला डोळे कान जे कोणतेही तुम्ही जे अवयव असेल त्या अवयवामध्ये कुठे अपंग आहे ते आहे नंतर दिव्यांग क्रमांक तर म्हणजेच अपंगाचे जे सर्टिफिकेट आहे तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला त्याचा दिनांक आणि किती टक्केवारी तुम्ही अपंग आहे चाळीस असेल तीस वीस जे का असेल तुम्ही ते अपंग ते टाकायचे नंतर उमेदवाराकडे यू डी आय डी कार्ड आहे का जर दिव्यांग असाल आणि ते कार्ड जर तुमच्याकडे असाल तर तुम्ही होयवरती क्लिक करायचं आहे बघा नंतर तुम्ही लेखनिक घेऊ इच्छिता का असं विचारलं की तुम्हाला बा रायटर लावायचं आहे का तर तुम्ही होय करायचं आहे लावायचं असलं तर मग रायटरची माहिती भरायची लेखकाची माहिती मग त्या लेखनिकाच्या रायटर आहे त्या रायटरचं संपूर्ण नाव टाकायचं आहे लेखनिकाचा संपूर्ण पत्ता लेखनिकाची वय जन्मदिनांक लेखनिकाचे एज्युकेशन म्हणजे शिक्षण काय झालंय आणि कमल मर्यादा सुद्धा त्यांची दिली आहे आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बघा उमेदवार जर शासकीय कर्मचारी तुम्ही असाल तर होयवरती क्लिक करायचं आहे नंतर कोणत्या कार्यालयामध्ये आहे मग तिथे तुमचं पदनाम डेज डेजिनेशन काय तुमचं पद काय होतं तिथं क्लर्क जे काय असेल ते तुमचं पद टाकायचं आहे नंतर बघा उमेदवारांच्या ज्या शासकीय कार्यालयात कार्यरत आहे त्या कार्यालय प्रमुखाची परवानगी घेतली आहे का तर तुम्ही होय करायचं घेतली असेल तर सेवा पूर्ण केल्याचा कालावधी वर्षी महिना आणि दिवस या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे कमाल वायू मर्यादा सुद्धा तुम्हाला सत्तेचाळीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले नंतर तुम्ही बघू शकता उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आल त्या पदांची तारीख टाकायची आणि रोजी आवश्यक ते अर्थात धारण कर म्हणजे पात्रता धारण करत का तर होईवरती क्लिक करायचं त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही आता त्याची पात्रता तुमच्याकडे असायलाच हवी मग एज्युकेशनल असो किंवा एज क्रायटेरियाची अशी कोणती असू द्या आता ती खाली मी समोर तुम्हाला एज्युकेशनल सर्व याची पी डी एफमध्ये देणारच आहे बघू शकता आता शैक्षणिक अर्थ बघा दहावी बारावी पदविका पदवी इतर तुम्ही कोणताही देऊ शकता मग दहावी असेल तुमचं बारावीवर जर असेल बारावी पदविका असेल तर पदविका पदवी इतर कोणतेही असू द्या काही प्रॉब्लेम येत नाही सर्व तुम्ही या ठिकाणी टाकून द्यायचे आता कसे दाखवायचे बघा दहावीचे तुमचे एकूण गुण तुम्हाला प्राप्त गुण किती तुमचे पर्सेंटेज आणि उत्तीर्ण वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकायचे त्याच पद्धतीने बारावीचे एकूण गुण प्राप्त केलेले गुण टक्केवारी उत्तीर्ण वर्ष नंतर पदवी कसं सुद्धा त्याचप्रमाणे प्राप्त केलेले गुण एकूण गुण टक्केवारी तुमची उत्तीर्ण वर्ष अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाका टाका। ते टाकावं लागणार तुम्ही पदवीचं असलं तरीसुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये टाका कोणतेही असलं तरी त्याच फॉर्मॅटमध्ये टाकून द्यायचं अशा प्रकारे सर्व माहिती एज्युकेशनल क्रायटेरिया तुमचा भरून घ्यायचा आहे नंतर खाली बघा उमेदवाराने पदासाठी ड्रॉपडाऊनमधील पदाची निवड केली आहे त्या पदाची शैक्षणिक कार्य मग आता कसं राहणार आहे बघा तुम्हाला जे पद आहे मग तुम्ही विस्ताराधिकारी असाल किंवा कनिष्ठ सहाय्यक असाल कोणतंही पद असू द्या जे पद असेल ना किंवा ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात ना त्या पदाची पात्रता तुमच्याकडे हवी समजा कनिष्ठ सहाय्यक असेल कनिष्ठ लेखाधिकारी असेल कनिष्ठ सहाय्यक लेखा असाल वरिष्ठ सहाय्यक लेखा असेल मग तुम्हाला त्या ठिकाणी जर टायपिंग लागत असेल ट्रॅपिंग एखादा जर विषय कंपल्सरी असेल तर तो कम्पलसरी आरोग्यसेवक असेल तुम्हाला अशा प्रकारे मग ती पात्रता तुमच्याकडे हवी आहे आरोग्यसेवास पुरुष चाळीस टक्के आरोग्य आरोग्यसेवक महिला असतील मग त्या पात्रता तुमच्याकडे हव्यात औषध निर्माण अधिकारी असाल किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असाल पशुधन पर्यवेक्षक वगैरे जर असेल म्हणजे ते तुमच्याकडे ती एज्युकेशनल क्रायटेरिया हवा आहे शैक्षणिक पात्रता तुम्ही धारण करायला असतात नंतर विस्तार अधिकारी असाल मग काही पदं या ठिकाणी बारावीवर येतील काही दहावीवर येतील काही ग्रॅज्युएशनवर येतील पोस्ट ग्रॅज्युएशनवर येतील कनिष्ठ आरोग्यसेवक असेल काही असू द्या कनिष्ठ अभियंता असेल त्या पदवी तुमच्याकडे त्याची जी क्रायटेरिया आहे शैक्षणिक पात्रता ती असायलाच हवी त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही मग तुम्हाला त्या फॉर्ममध्ये कसं येईल की तुम्ही जे असमजा आरोग्यसेवक असाल तर त्याची शैक्षणिक अर्थ येईल पर्यवेक्षिका असाल तर त्याची येईल अशा प्रकारे येईल समजा आता या ठिकाणी पर्यवेक्षिका पर्यवेक्षिकासाठी मग समाजशास्त्र असाल जे विषय आहेत ते विषय तुम्हाला हवे आहेत प्रकारे सांगण्यात आले तुमचं ग्रॅज्युएशन हवं आहे तुम्ही कंत्राटी ग्रामसेवक मग तुमची बारावी हवी आहे लघुलेखक मग तुमच्याकडे टायपिंग हवी आहे तुम्हाला ते फॉर्ममध्ये तेवढीच क्रायटेरिया येईल संपूर्ण जेवढ्या पोस्ट आहेत यामध्ये तेवढ्या पोस्ट या ठिकाणी दिल्या आता वरिष्ठ यांत्रिकी तुमच्याकडे यांत्रिकीचं डिप्लोमा वगैरे असायला हवा तारयंत्री असेल आरोग्य पर्यवेक्षक असल अशा प्रकारे तुमच्याकडे तो शैक्षणिक कार क्रायटेरिया असायला हवा पर्यवेक्षिका असेल मग पर्यवेक्षिका असेल तर तुमच्याकडे त्याचे जे सब्जेक्ट असतात त्यांचे ते सब्जेक्ट विषय तुमच्याकडे हवेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी लघुटंक लेखक यांत्रिकी अशा प्रकारे कोणती पोस्ट असू द्या त्या पोस्ट तर तुमच्याकडे या ठिकाणी डिप्लोमा किंवा त्याला जे शैक्षणिक पात्रता आहे ते हवेत आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला अशा प्रकारे कोणती असू द्या ती पात्रता तुमच्याकडे असायलाच हवी अशा प्रकारे सांगण्यात आहे मग परिषिका पेसा क्षेत्रातील जे महाराष्ट्रातील तेरा जिल्हे त्या जिल्ह्यातलेच तुम्ही असायला हव्या अशा प्रकारे तुम्हाला त्या अटी किंवा या ठिकाणी ते ते जिल्ह्यामधील तुम्ही रहिवाशी अशा प्रकारे अटी असू शकतात जर तुम्ही पेसा क्षेत्रामधून अर्ज केला असेल तर पेसामध्ये तुम्ही परीक्षक कोणतं येऊ द्या नंतर बघा आता काही याला लघुडलेखन लागल काही याला टंकलेखक लागल काही पोस्टला तुम्हाला एम एस सी आय लागल जर तुम्ही टायपिस्ट म्हणून का जर का फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एम एस सी आय टी टंकलेखक वगैरे कंपल्सरी तुमच्याकडे असायलाच हवं अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे बघा एम एस सी आय टीचे असेल तुमच्या किंवा टंकलेखक असाल लघुलेखक असेल हे तुमच्याकडे असायला हवं आता येतो बघा ऑनलाईन स्पर्धा परीक्षा केंद्राची म्हणजे तुमचं सेंटर सेंटरला तुम्ही सहा सेंटर, सेंटर निवडू शकता आणि एवढं सेंटर निवडून सुद्धा एखाद्या वेळेस जर एकांत सेंटर तुम्हाला भेटलं नाही तर या ठिकाणी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की त्या सेंटर व्यतिरिक्त आमच्याकडे जे सेंटर उपलब्ध होईल ते सेंटर आम्ही तुम्हाला टिकट म्हणजेच या ठिकाणी पेपरसाठी पुरवलं जाईल त्यावरती तुम्ही आक्षेप घेऊ शकत नाही किंवा उमेदवाराची कोणतीही हरकत असणार नाही अशा प्रकारे सांगण्यात येते नंतर आता बघा पेमेंट पेमेंट किती असणार आहे ते सुद्धा एक महत्त्वाची अशी बाब आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपयाचं तुम्हाला पेमेंट असणार आहे राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये माझी सैनिक असाल तर शुल्क नसेल तुम्हाला या ठिकाणी आणि मग दिलं आहे खाली क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय कशाने तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता तेही सुद्धा झिरो सर्व्हिस टॅक्स तुमच्याकडून जा आकारला जाणार नाही एक हजाराचं पेमेंट असलं तर तेवढेच पैसे आकारले जातील एक हजार नऊशे रुपयाचं असलं तर तेवढेच हा नंतर खाली मग घोषणापत्र दिलं की मी घोषणा करतो करते अशा प्रकारे येईल नंतर मग कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारे ही संपूर्ण डिक्लेरेशन सारखं या ठिकाणी तुम्हाला टिक करत घ्यावं लागेल फक्त भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस बाबत जाहिरात संपूर्णपणे वाचली आहे अशा प्रकारचे महत्वाचे असे नंतर पूर्णपणे खात्री केली असून मग जिल्हा परिषद कोणती जिल्हा परिषद करता तुम्ही अर्ज केला आहे त्यासाठी तुम्हाला सर्वसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत भरती प्रक्रियेच्या या जिल्ह्याच्या पदाच्या मग कोणतं पदे ते येईल त्या ठिकाणी ऑनलाईन स्पर्धा परीक्षेत मी अर्ज करीत आहे अशा प्रकारे सांगण्यात आले पुन्हा वरील जिल्हा परिषद यांना माझा पूर्ण समजा एखादा जिल्हा परिषद मध्ये अर्ज केला आहे आणि तुम्ही जर चुकीची माहिती भरली असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमच्यावर एक कायदेशीर त्या कारवाई केली जाईल अशा प्रकारे सांगण्यात आले सर्व एकदा व्यवस्थित तुम्ही डिक्लेरेशन वाचून घ्यायचे तेव्हा तुमचं स्थळ टाकायचं कुठून फॉर्म भरलाय दिनांक टाकायचं उमेदवारीची आणि नाव टाकायचं अशा प्रकारे ही बेसिक अशी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना भाऊ बंदकांना शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र